बातमी पुण्यातले आहे। पुण्यामध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। पुण्यातल्या विधान भवन परिसरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वामध्ये विधान भवनासमोर रिंगरोड बाधितांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। सहा तालुक्यातील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघितलं की रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध आहे। पुण्यातल्या अनेक तालुक्यातल्या सहा तालुक्यातल्या शेतकरी यामध्ये बाधित होत आहेत आणि बागायती जमिनींमधून हा रिंगरोड नेऊ नये अशी या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। मात्र प्रशासनानं या सगळ्या शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा शेतकऱ्यांकडून केला जातोय। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, आपण बघतोय पुण्यातली ही बातमी आहे। पुण्यामध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। पुण्यातल्या विधान भवन परिसरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे शेतकरी विधान भवनासमोर रिंगरोड बाधितांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये सहा तालुक्यातले शेतकरी सहभागी झालेले आहेत। हे सगळे पीडित शेतकरी आहेत, यांचा रिंगरोडला विरोध आहे। त्यामुळे आता प्रशासन या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देते का, शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते का, हे सगळं बघावं लागणार आहे। आणि याच विषयी आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, काय म्हणतात शेतकरी बघूयात। सहा तालुक्यातील 84 गावातील शेतकरी रिंगरोडला विरोध करत विधान भवनावरती धडकलेले आहेत। मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि रिंगरोडचा प्रश्न हा साम टीव्हीने वेळोवेळी लावून धरलेला आहे। आपल्या बरोबर रिंगरोड कृती समितीचे अध्यक्ष पाटीलभाऊ गवारे आहेत। तुम्ही मोठ्या प्रमाणावर शेतकरी आक्रमक झालेले आहेत, हा मोर्चा हा इशारा आहे का? हा मोर्चा म्हणजे शासनाला एक प्रकारचा इशाराच आहे। आम्ही गेले महिनाभर या ठिकाणी आमचं शांततेने लोकशाही प्रकारे आंदोलन चालू आहे। गेले महिनाभर आम्ही प्रत्येक तालुक्याच्या प्रांत ऑफिसला चक्री उपोषण चालू केलं, परंतु प्रांतांनी असू द्या कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी कलेक्टरनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं नाहीये। आणि आजचा दिवस हजारोच्या संख्येने सगळे शेतकरी बेघर भूमिहीन अल्पभूधारक सगळे शेतकरी महिला विसर्जन करून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आले। बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू केलंय ना, जागा भूमी संपत्ती करून सोडा, एक इंचही जागा तुम्हाला देणार नाही आम्ही।